वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयूचा खर्च झेपत नाही का? काळजी करू नका, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा, तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन, SBI हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध, 24 तास आपत्कालीन सुविधा, हाय स्पीड हाय रिझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी, ECG व्हेंटिलेटर, कार्डियक मॉनिटर, मेडिकल ॲम्ब्युलन्स, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी विभाग, तसंच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग, NIC स्वतंत्र अशी सुविधा, गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, सर्व प्रकारच्या ऑपरेशन। कुख्यात गुंड गजा मारणे याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांची नुकतीच भेट घेतली। या भेटीचे फोटो देखील समोर आले। त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती। या भेटीवर टीका केली जात असताना राष्ट्रवादीचे शरद पवार गट आमदार जयंत पाटील यांनी मात्र हाताची घडी तोंडावर बोट हे धोरण स्वीकारल्याचे दिसून आले। या भेटीवर काहीही बोलण्यास पाटीलांनी नकार दिला। जयंत पाटील यांना पार्थ पवार आणि गजा मारणे भेटीवर विचारण्यात आले तेव्हा यावर मला काही जास्त माहिती नाही, त्यामुळे मी यावर बोलणार नाही असे सांगत या विषयावर काहीही भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला। पुण्यात संदीप मोहोळच्या हत्येनंतर टोळी युद्ध भडकण्याचा धोका आहे। अशा स्थितीत कुख्यात गुंड पार्थ पवार यांची भेट घेत असेल तर त्यावर बोलण्याचे राजकीय नेते टाळत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। पार्थ पवार यांची कुख्यात गुंड गजा मारणे आणि सपत्नीक भेट घेतली त्यावेळी राष्ट्रवादीचे अजित पवार गट, शहराध्यक्ष दीपक मानकर, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, प्रदीप देशमुख हे पदाधिकारी देखील उपस्थित होते। गजा मारणेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे। त्याची पत्नी मनसेची नगरसेविका होती, आता ती राष्ट्रवादीमध्ये आहे, त्यामुळे पत्नी पाठोपाठ गजा मारणे देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे। गजा मारणेवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। काही महिन्यांपूर्वी तो एका खंडणी प्रकरणात फरार होता, त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी असं स्वरूपाचे 23 अधिक गुन्हे दाखल आहेत। पुण्यात वाढलेल्या गुंडगिरीवरून अजित पवार यांनी अनेकदा पोलिसांना फैलावर घेतले आहे। त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुत्रालाच कुख्यात गुंड भेटत असेल तर त्यावरून अजित पवार यांना विरोधी पक्ष टार्गेट करेल अशी शक्यता होते, मात्र जयंत पाटील यांनी थेट आपल्याला काहीच माहीत नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले। नर्सेसद्वारे रुग्णांवर देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट, चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला, वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वर विश्वास ठेवूया। वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, मस्जिद जवळ, कराड रस्ता, पंढरपूर। संपर्क 84 46 63 63 99।